गेल्या अनेक वर्षाची परंपरा लाभलेल्या मोहरम हा सण दर वर्षाप्रमाणे याही वर्षी देखील नुकताच संपन्न होत आहे. या मोहरम सणानिमित्त शहरात काढण्यात आलेल्या पीर बाबांच्या सवाऱ्यांसह मानवी वाघांना बघण्यासाठी नागरिकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. यामुळे शहरात धार्मिक एकतेचे प्रतीक पाहायला मिळालं. शहरातील नारायण मास्टर चाळ, जमनागिरी, फाशीपूल, चितोड, मिल परिसर यांसह इतर भागात मोहरम सण साजरा करण्यात आला. या सणाच्या निमित्तानं पोलीस प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन आणि हुसेन हे दोघेही करबला येथे युद्धात शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोहरम हा दुःखाचा सण साजरा करण्यात येतो. 10 दिवस चालणाऱ्या या सण उत्साहात 7व्या, 9व्या आणि 10व्या दिवसाला विशेष महत्व आहे. हजरत इमाम हुसेन यांच्या हुतात्म्याच्या स्मरणार्थ लोक मोहरमच्या 10व्या दिवशी शोक व्यक्त करतात. तर धुळे शहरातही मोहरम सण साजरा करण्यात आला आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.